नमस्कार, आज माझ्या सोबत डॉक्टर एम एन वेणुगोपाल जे आय सी ए आरचे फॉर्मर हेड ऑफ स्पाइस डिव्हिजन आहे म्हैसूर, आणि ते म्हैसूरहून महाराष्ट्राला विदर्भात या ठिकाणी येतात. विदर्भातला कास्तकार शेतकरी याची इन्कम सोर्स कशी वाढवता येईल, विदर्भाचा शेतकरी फक्त ठराविक क्रॉप्स घेत असतो, त्या क्रॉप पॅटर्नमध्ये चेंज कसा आणता येईल, विदर्भामध्ये गरम मसाल्याची लागवड कशी करता येईल, त्या दृष्टिकोनातून डॉक्टर वेणुगोपाल साहेब दर महिन्याला या ठिकाणी अस्मिता ऑर्गॅनिक फार्मला येऊन जे स्पाइस मॉडेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होतो आहे त्याची ती पाहणी करतात आणि त्याच्यामध्ये अजून काय बदलची गरज आहे, त्याला काय न्यूट्रिशनची गरज आहे, त्याला काय खाद्याची गरज आहे, त्या संदर्भामधली ती माहिती देतात. हे V4 V7 काजू जे आपण कोंकण आणि कोस्टल बेल्टमध्ये काजू बघतो, आज या ठिकाणी याला प्लांटेशन करून फक्त 3-4 महिने झालेले आहेत आणि आपण बघू शकतात की याला फ्लावरिंगसुद्धा सुरू झालेली आहेत. आपण डॉक्टर वेणुगोपाल साहेबांचा महाराष्ट्राने आणि विदर्भच्या शेतकऱ्यांनी कितीही त्यांचा धन्यवाद व्यक्त केलं तर ते कमी आहे. 78 वर्षाच्या वयामध्ये उन्हामध्ये आपण त्यांची परिस्थिती बघू शकतात, अत्यंत साधं त्यांचं रहमान आहे आणि कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसताना 2000 किलोमीटरहून ते इथे महाराष्ट्राच्या गरीब कास्तकारांसाठी येत असतात, म्हणून मी त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.